पद्धतीने मोर्चा काढू शकतो ते बघा तुम्ही, नाही झालं तर मग त्याच्या पुढच्या डेटला आपल्याला करावं लागेल. मित्र हो, तर ते हटू नये म्हणून आम्ही सातत्यपूर्ण संघर्ष करतोय देश लेवलवर, आणि त्यासोबत बंजारा समाज खूप चांगल्या संख्येने आमच्या सोबत आहे. मागे बेंगलोरला सुद्धा विचार केला तर आज बंजारा समाज कर्नाटकमध्ये एससी मध्ये आहे. तुम्हाला माहित आहे का नाही माहित नाही, परंतु जो सदाशिवा नावाचा आयोग आहे जो केंद्र सरकारने स्थापन केला, त्या आयोगाने शिफारशी केल्या की कैकड्यांचं आणि बंजारा समाजावर एकच जात एकाच राज्यात सुद्धा वेगवेगळ्या प्रवर्गामध्ये आहे. आता आमच्या कैकडी समाज जर सांगायचं झालं तर माझी मिसेस विदर्भामध्ये एससी मध्ये आहे, आंध्र तेलंगणामध्ये आम्ही एसटी मध्ये आहे, तर ओबीसी वर्ग ओबीसीच्या प्रश्नाकडे, कारण की आपण पाहत आहोत की भटक्या विमुक्तांचे प्रश्न हे स्वातंत्र्यानंतरही अजून तसेच कायम आहेत. अगदी मागासवर्गीय आयोगाचा अहवाल असताना सुद्धा शासन षड्यंत्रावर षड्यंत्र करत आहे. मग ते आमचा आरक्षणाचा मुद्दा असेल, तो पदोन्नतीमध्ये जे आरक्षण आहे त्याचा असेल, किंवा काल परवा दिलेलं खोटं अफिडेविट असेल, त्यामुळे भटक्या विमुक्ती अत्यंत या ठिकाणी भरडल्या गेलेला आहे. आणि त्यामुळे भटक्या विमुक्तांच्या प्रत्येक संघटना प्रत्येक समाजाचा प्रचंड पाठिंबा यायला राहणार आहे. आणि तुम्ही बघत आहात भाजप असेल, शिवसेना असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी पक्ष असेल, प्रत्येक पक्ष हा विमुक्त भटक्या जाती जमातींसोबत षड्यंत्र करत आहे. त्यांना भटक्या जमाती आणि या सगळ्यांना पुन्हा देशोधडीला लावायचं आहे. अगदी काल परवाच्या या समितीचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री असताना त्यांनी आपलं अध्यक्षपद दुसऱ्यांना दिलं, कारण की त्यांना माहीत होतं की यांना आपल्याला यांचा प्रश्न असाच ठेवायचा आहे किंवा असाच गुंतागुंतीचा करायचा आहे. आपल्याकडे जर हे पद राहिलं तर उद्या आपल्या पक्षावर हे डाग येईल, म्हणून त्यांनी ते पद दुसरीकडे दिलं आणि काल खोटा अफिडेविट कोर्टामध्ये दाखल करायचं. भविष्यामध्ये जर मंत्री आपल्यासोबत जोडायचं जोडून घेतलं, मंत्री सोबत आले म्हणजे त्यांच्या पक्षाचं त्यांनी सांगितलेलं ते काम त्यांच्या सोबत आलं. मंत्र्यांना पक्षश्रेष्ठी आणि पक्ष सांभाळायचा आहे. आज बहुतांश पक्षी त्या मंत्री हे आपापल्या समाजाशी फारकत घेतलेले आम्हाला दिसत आहेत. त्यांना समाजाशी काही देणं घेणं नाही. सध्या समितीत तुम्ही घेणार नाही? नाही नाही, आम्ही कुठल्याही मंत्र्यांना यांना समितीत घेणार नाही. ग्राउंड रूटचे लोक येतील, गोरगरीब येतील, आम्ही काय करायचं ते करू, जीवाची पर्वा न करा. म्हणजे डॉक्टर कृष्ण राठोड, ऑल इंडिया बंजारा सेवा संघ प्रवक्ता. ओबीसी वर्ग ओबीसीच्या प्रश्नाकडे, कारण की आपण पाहत आहोत की भटक्या विमुक्तांचे प्रश्न हे स्वातंत्र्यानंतरही अजून तसेच कायम आहेत. अगदी मागासवर्गीय आयोगाचा अहवाल असताना सुद्धा शासन षड्यंत्रावर षड्यंत्र करत आहे. मग ते आमचा आरक्षणाचा मुद्दा असेल, तो पदोन्नतीमध्ये जे आरक्षण आहे त्याचा असेल, किंवा काल परवा दिलेलं खोटं अफिडेविट असेल, त्यामुळे भटक्या विमुक्ती अत्यंत या ठिकाणी भरडल्या गेलेला आहे. आणि त्यामुळे भटक्या विमुक्तांच्या प्रत्येक संघटना प्रत्येक समाजाचा प्रचंड पाठिंबा यायला राहणार आहे. आणि तुम्ही बघत आहात भाजप असेल, शिवसेना असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी पक्ष असेल, प्रत्येक पक्ष हा विमुक्त भटक्या जाती जमातींसोबत षड्यंत्र करत आहे. त्यांना भटक्या जमाती आणि या सगळ्यांना पुन्हा देशोधडीला लावायचं आहे. अगदी काल परवाच्या या समितीचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री असताना त्यांनी आपलं अध्यक्षपद दुसऱ्यांना दिलं, कारण की त्यांना माहीत होतं की यांना आपल्याला यांचा प्रश्न असाच ठेवायचा आहे किंवा असाच गुंतागुंतीचा करायचा आहे. आपल्याकडे जर हे पद राहिलं तर उद्या आपल्या पक्षावर हे डाग येईल, म्हणून त्यांनी ते पद दुसरीकडे दिलं आणि काल खोटं अफिडेविट कोर्टामध्ये दाखल करायचं. भविष्यामध्ये जर मंत्री आपल्यासोबत जोडायचं जोडून घेतलं, मंत्री सोबत आले म्हणजे त्यांच्या पक्षाचं त्यांनी सांगितलेलं ते काम त्यांच्या सोबत आलं. मंत्र्यांना पक्षश्रेष्ठी आणि पक्ष सांभाळायचा आहे. आज बहुतांश पक्षी त्या मंत्री हे आपापल्या समाजाशी फारकत घेतलेले आम्हाला दिसत आहेत. त्यांना समाजाशी काही देणं घेणं नाही. सध्या समितीत तुम्ही घेणार नाही? नाही नाही, आम्ही कुठल्याही मंत्र्यांना यांना समितीत घेणार नाही. ग्राउंड रूटचे लोक येतील, गोरगरीब येतील, आम्ही काय करायचं ते करू, जीवाची पर्वा न करा. म्हणजे डॉक्टर कृष्ण राठोड, ऑल इंडिया बंजारा सेवा संघ प्रवक्ता. ओबीसीचा प्रश्न घेऊन जाय तर महाविकास आघाडीची भाजपाही रस्त्यावर आहे. ओबीसी वर्गाचा संख्येची डायव्हर्ट होत नाही का? मग हे बघा, इथल्या ज्या राजकीय पक्षांना ओबीसीच्या लोक डायव्हर्ट करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, पण आज ओबीसी भटके विमुक्त समाजातील लोक आज त्यांची जी खिळी आहे हे ओळखून बघितलेली. भाजपही तसंच आहे, काँग्रेसही तसं आहे, शिवसेना तसंच आहे, राष्ट्रवादी तसंच आहे. जर या सरकारमधल्या एक असलेला प्रमुख व्यक्ती सीताराम कुंटे सारखा प्रमुख व्यक्ती सरकारला आधारच ठेवू ना, जर सुप्रीम कोर्टात अफिडेविट सादर करतोय म्हणजे हे सरकारचा नाकर्तेपणा नाही का? आणि जर एक मुख्यमंत्री म्हणून तुम्ही जर उद्धव ठाकरे साहेबांना, माझा एक प्रश्न आहे, अजितदादांनाही माझा एक प्रश्न आहे की तुम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणून जर महाराष्ट्राचं शासन चालवत असाल आणि जर तुमचाच अधिकारी तुम्हाला अंधारात ठेवून जर काम करत असेल,
हा तुमचा नाकर्तेपणा नाही का? आणि हा नाकर्तेपणा सकवण्यासाठी तुम्ही आज जे ओबीसीचे जागर मेळावे आहे, जर सरकारमध्ये असलेले विजय वडेट्टीवार साहेब स्वतः मेळावे घेत आहेत, जर तुम्ही सरकारमध्ये आता तर सरकारमध्ये निर्णय का घेत नाही? आणि जर सरकार तुमचा निर्णय घेत आहे तर तुम्ही सरकारमध्ये कशाला थांबता? तुम्ही राजीनामा द्यायला पाहिजे ना. नक्कीच, पण भविष्यामध्ये जे आहे या मराठा क्रांती मोर्चासारखं ओबीसी मोर्चाला वळण येईल का? भविष्यामध्ये मराठा क्रांती मोर्चापेक्षाही फार मोठ्या संख्येनं या महाराष्ट्रामध्ये मोर्चे नेतील. कारण ह्या महाराष्ट्रामध्ये ओबीसी हा 52% ओबीसी आहे, आणि 52% ओबीसी आणि त्यामध्ये काही मुस्लिम समाजामध्ये सुद्धा जे मुस्लिम समाज 15% आहे, त्यापैकी जवळपास 5% लोक ओबीसीचे आहेत. म्हणून जवळपास 57-58% ओबीसी आज महाराष्ट्रामध्ये आहे, आणि निश्चितच मराठा समाजापेक्षा लाखोच्या संख्येनं या आज महाराष्ट्रात मोर्चे काढून आम्ही आमच्या प्रश्नावर ह्या सरकारला सळोखीपुळं करू सोडणार आहे. अशोक जाधव धनगावकर, संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय भटके विमुक्त आदिवासी ओबीसी संघर्ष महासंघ.